आई कुठे काय करते च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ईशा पुन्हा फ्लॅशबॅक मध्ये जाते. अरुंधतीने तिला कांशीला लगावी, तिला ओरडली, हे सारं काही तिला पुन्हा आठवू लागतं. ईशा रडत रूमच्या बाहेर येते. अरुंधती ईशाला जवळ न पाहताच घाबरते. ती ईशाला शोधण्याचा प्रयत्न करते. अरुंधती नंतर देविकाकडे जाते. तिला सांगते ईशा खोलीत नाहीये. नंतर अरुंधती यश आणि अभिला आवाज देते. दोघेही जण खोलीतून बाहेर येतात. अरुंधती त्यांना सांगते ईशा घरात नाहीये. लगेच सगळेजण ईशाला शोधायला लागतात. सगळे ईशाला आवाज देत असतात. इतक्यात यश बोलतो आतलं दार बंद आहे, म्हणजे ईशा घरातच कुठेतरी आहे. इतक्यात अरुंधती टेरेसवर जाते. तिथे गेल्यावर अरुंधतीला धक्काच बसतो, कारण ईशा गच्चीवरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून घरातले सगळे घाबरतात. अरुंधती ईशाला मागे ओढते. ईशा म्हणते मला नाही जगायचं, मला सोडा, माझ्यासोबत काही चांगलं घडत नाहीये. तू मला साईसमोर थोबाडीत मारली. अरुंधती तिला विचारते हे सगळं करून तुला काय मिळणार, तू माझी कूच रिकामी करून जाणार होतीस का, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत, तू गेलीस तर मला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होईल माहीत आहे का, आईशाला घाबरून पळून जातीस, मी तुला हेच शिकवलं का, मी फक्त तुझ्यासाठी जगत आहे. यानंतर अरुंधती ईशाला जवळ घेते. सर्वजण खूप रडत असतात. अरुंधती ईशाला समजावते आयुष्य फक्त जगायचं असतं, तुला तो साहिल आवडतो ना, मग त्याच्याशी शांतपणे बोलून घे, पण तू मला एक वचन दे, तू त्याच्याबरोबर इकडे तिकडे भटकणार नाही, वेळ घालवणार नाही, स्वतःच्या पायावर उभी राहशील. यावर ईशा बोलते तुम्ही माझं काहीच ऐकत नाही, मला तुझा आणि बाबांचा डिवोर्स झालेला नकोय, मला आपलं घर पूर्वीसारखं हवंय, मी बाबांना खूप मिस करतोय, तू त्यांना बोलावून घे, आपण आधीसारखं राहूयात, तू माझ्यासाठी बाबांना माफ कर. याचवेळी अरुंधती ईशाकडे असं परत कधी करणार नाहीस ना याचं वचन घेते. त्यानंतर अभि अनिरुद्धला फोन करून बोलावून घेतो. ईशा जीव देण्याचा प्रयत्न करत होती हे देखील तो त्याला सांगतो. इथे कांचन ईशाला मांडीवर घेऊन झोपायला लागते आणि तिला म्हणते तुम्ही मुलं असं वागायला लागले तर आम्ही म्हाताऱ्याने काय करायचं. तसं यश पण तिला म्हणतो मी जर तुला कायमचं सोडून गेलो असतो तर तुला चांगलं वाटलं असतं का, इथून पुढे मी तुला एका शब्दाने काही बोलणार नाही, पण तू असा आत्महत्येचा विचार परत कधी करू नकोस, तू माझी या जगातली सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस आणि तूच मला सोडून जाणार होतीस का. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि ईशाला जवळ घेत रडत असतो. यावर ईशा म्हणते मला काय होतंय ते नेमकं कळत नाही, पण तुम्ही घरी राहायला या, मी तुम्हाला प्रॉमिस करते मी साहिलला नाही भेटणार, पण तुम्ही आई दोघे एकत्र या. आता खरंच अरुंधती आणि अनिरुद्ध ईशासाठी एकत्र येतील का, आणि हे दोघे एकत्र आले तर संजनाचं काय होणार, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या सिरियलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा सी एन एक्स फिल्मी.